पहिली गोष्ट अशी आहे की ईडीचं समज मला आलंय आणि आज मला हजर राहायला सांगितलंय, त्याप्रमाणे मी इथे आलेलो आहे आणि जे काय ईडी मला प्रश्न विचारेल त्या प्रश्नांना मी उत्तर देऊन त्यांना व्यवस्थित सहकार्य करेन. आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत. खरं म्हणजे हे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण आहे, हीन दर्जाचं राजकारण आहे की एखादा माणूस वाकत नसेल किंवा चुकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे हे सुडाचं राजकारण आहे आणि एक प्रकारची खुन्नस काढली जाते. संदीपजी, आरोपी राजेश साळुंके यांच्या अकाउंटमधून आपल्याकडे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्या संदर्भातली कागदपत्र नसल्याचं ईडीचं म्हणणं आहे किंवा आरोप आहे. बघा, त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्षाचा जो कालावधी होता तेव्हा कोणी चेक घेत नव्हतं, तेव्हा कोणी अग्रीमेंट करत नव्हतं, तेव्हा कोणी पैशाला हात लावत नव्हतं. अशी भयानक परिस्थिती होती. लोक म्हणजे भुकेली राहत होती, अर्धपोटी होती, लोक मरत होती. अशा वेळी जबानला व्हॅल्यू होता, म्हणजे शब्दाला व्हॅल्यू होता आणि अशा वेळी कागदपत्र बनवू शकलो नाही आम्ही. ती गोष्ट खरी आहे, परंतु लोक पैसे घेत नसल्यामुळे आणि मी कुठलेही पैसे घ्यायला तयार नव्हतो पहिली गोष्ट. कारण मी एक तेव्हा देखील मी गोरगरीब लोकांना खिचडी किंवा असं काही प्रकार वाटत होतो. माझ्या किचन, माझं छोटंसं एक किचन आहे आणि ह्या किचनद्वारे मी वाटत होतो आणि साळुंके साहेब माझ्याकडे आले की आम्हाला किचन मिळेल का. मी स्वतः काही बनवलेलं नाही, त्यांनी माझं लेबर वापरलं, त्यांनी माझं मटेरियल वापरलं, त्यांनी माझं ट्रान्सपोर्ट वापरलं, त्यांनी माझं पॅकिंग मटेरियल वापरलं, त्यांनी माझं लाईट बिल, पाणी बिल मी पैसे घेत नव्हतो, तरी देखील त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे दिलेले आहेत आणि मी ते लोकांचा पगार दिलाय. मुंबई पोलिसांनी याआधी तुमची चौकशी समोर आर्थिक गुन्हे शाखेने, त्यावेळी तुमच्या चौकशीमध्ये तुम्ही जी काही उत्तरे दिली त्यावर समाधानी नाही असं काहीतरी मुंबई पोलीस म्हणालेले होते. मला याची कल्पना काही नाही. माझं एकच स्टेटमेंट आहे की मी काही चुकीचं काम केलेलं नाही, आपण देखील करणार नाही. सिर्फ भाडा नाही आहे भाई हो, ते फक्त भाडा नाही आहे, लोक मुलांचा पगार आहे. माझ्याकडे अचानक लॉकडाऊन झाला पण माझ्याकडे स्टॉक होता, मटेरियलचा स्टॉक माझ्याकडे होता, तो स्टॉक वापरला गेला, माझं ट्रान्सपोर्ट वापरलं गेलं, माझं पॅकिंगचं मटेरियल वापरलं गेलं, माझं लाईट बिल, पाणी बिल, तरी देखील मी एक माणुसकीच्या खात्यातून मी पैसे घेत नव्हतो, तरी देखील त्यांनी माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत आणि मी ते लोकांच्या देणे दिलेले आहेत. बरं सर, ट्रान्सफर करू ना. राव साहेब ज्या पद्धतीनं भांडत आहेत सध्या विरोधकांची, सत्ताधाऱ्यांची, त्याच्या भावनेतून सूड भावनेतून केलेलं मी बोलतो, हे सुडाचं राजकारण मी सुडाचं म्हणणार नाही, ही तर खुंदच काढली जाते. सर, जो आरोप लागले की आपकी प्रतिमा घोटाले का आरोप, क्या पैसे कोणता घोटाला आहे? 500 लाख का केस आहे. आप 50,000 घोटाले के लोग उधर जाके बैठे है. सर, आपके अकाउंट पे पैसा आया है ऐसा प्रतीत होता है. कितना पैसा है आपको मालूम है? घोटाला किया कौन बोल रहा है? कौन सा घोटाला है? कितना पैसा है उसकी सच्चाई कैसे तो बताइए, क्योंकि लोग कह रहे हैं, साफ साफ कह रहे हैं कि ट्रांजैक्शन हुआ है. क्या ट्रांजैक्शन, किस विषय, कितने का ट्रांजैक्शन हो गया? 5-6 लाख का. ये कोई ईडी का केस नहीं है भाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.